विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवी पाठ दुसरा आरोग्य व रोग हा बघणार आहे. बघा, परवाच्या दिवशी मी रजो का होतो तर माझी तब्येत ठीक नव्हती. याचाच अर्थ काय? माझं आरोग्य काही एवढं व्यवस्थित नव्हतं. मला कुठल्या तरी आजाराची रोगाची बाधा झालेली होती. तर मित्रांनो, मग सगळ्यात अगोदर आरोग्य म्हणजे काय? सर्व शारीरिक मानसिक व सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. आणि आरोग्य केव्हा बिघडतं? ज्या वेळेला आपल्यास एखाद्या रोगाची बाधा होते. तर मित्रांनो, रोग म्हणजे काय? तर आपल्या महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग, याची आपल्याला बाधा होते. तर रोगाचे प्रकार आता आपण पुढे बघणार आहोत. रोगाचे प्रकार, तर बघा, रोगाच्या प्रकारांमध्ये काही काही जे रोग आहेत ते कालावधीनुसार होतात, काही दीर्घकालीन असतात, काही कारणांनुसार होतात, काही अनुवंशिक रोग असतात, काही उपाजित रोग असतात, काही संसर्गजन्य असतात, काही संपर्कजन्य असतात. तर आपण आज सगळ्यात अगोदर संसर्गजन्य रोग बघणार आहोत. संसर्गजन्य रोग, दूषित हवा, पाणी, अन्न व वाहक. वाहक म्हणजे काय? कीटक किंवा एखादा प्राणी, याच्या मार्फत ज्या रोगाचा प्रसार होतो त्याला संसर्गजन्य रोग असे म्हणतात. तर बघा, संसर्गजन्य रोगामध्ये कोणते कोणते रोग येतात? क्षय, कावीळ, हवण, या हे रोग इत्यादी रोग संसर्गजन्य प्रकारामध्ये येतात. तर बघा, सध्या स्थितीमध्ये काही महत्वाचे रोग आहेत. उदाहरणार्थ डेंग्यू या आजाराबद्दल आता आपण सध्या खूप ऐकलंय. डेंग्यू मध्ये काय होतं? तर अतिशय तीव्र प्रमाणामध्ये आपला ताप येतो, उलट्या होतात,